आता माई ना साय आल्यावर माझी साय फुकायसाठी जातन होती तिच्या तोंडामध्ये. मी जवळ आता पडू देऊ साय त्याला शिकवले. महाराज 25% थुका दुधात गेला. म्हणून माय दूध पित गेला, दूध बी सोडला म्हणून कॉफी पियाला. महाराज म्हणजे आता कॉफीला दूध नाही. मी आम्ही वागलं समोर 25% तुका दुधात पडल्या पोट पी म्हणला. नको ऐका माय बाप ऐका. मला 2-3 गोष्टी फार आवडतात. सेन साई उतरण जावाई चलत चलत माय मावले असं सेनाला म्हणत हे बघ गे ते मी खून घातलो बघ ते उचलशील. आता राहिलं नाही तसलं पहिलं होतं महाराज. आणि आता फक्त स्टाईल आहे. आता सारवायचं काही काम पहिलं सारवावं लागत गेले महाराज. वैसारे घ्यावं लागत गेले. त्या काळात त्याची गरज पडत गेली महाराज. आणि ते काळ बी चांगला होता हो. सदन काळ होता त्या काळात. त्या काळामध्ये असं हे लेकराचं काय म्हणतात त्याला डोस बीस काही हे नव्हते. दोष नव्हते पहिलं आमच्या काळात दोष नव्हते महाराज. एक बस ते टिकाला येत गेले बस. त्याच्यानंतर काही आता 3 महिन्याला येणार लेकरू मांडी मस्त करावं. माय कुलू मुलू लेकरू पाण्याला पिलू असं महाराज. महाराज सोडा सोडा विषय आता लय असतात. त्या गोष्टी आवडतात महाराज. जावाई बाप नाही जावाई बाप येईल. ओ ऐकलं काय ते बाळ्याचे बाबा काय ऐकलं का तुम्ही काय गुड्डीचे मिस्टर येणार हा. हा बरं आहे ठीक आहे येऊ दे की मग. नाही मग जेवायला काय करू काय करतोस तुझ्या मनाने कर की काय करायचं ते. मग एक काम करा तुम्ही काय करा आपल्या गावात चरत चालू आहे गुळाचं. आणि जा तुम्ही पाक घेऊन या. आणि मी काय करते तोपर्यंत तुम्ही पाक आणेपर्यंत मी पुऱ्या तयार करते. पाक आणि पुऱ्या दोन्ही मिळून आपण जावाय बापूला जमले का. पाक आणि पुऱ्या जावायला जमल. भजे काढते थोडे पुरड्या काढते थोडे पापड काढते जमलं ठीक आहे ठरला भेद. ते हे घेऊन गेले साते बुवा. आता चरक चालू होता गावात चांगल्या पाटलाचा. त्यांना मडक भरून दिलं. जा म्हणलं जावा येणार उद्या पाक. त्या म्हणलं जा किंवा घेऊन मडक भरून दिलं महाराज. आणि ते मडक भरून आणलं. आणि आणल्यावर काय केलं ते कुठे ठेवाय ना असं ते वरी शिक्यावर ठेवलं बांधून. वरी शिक्यावर असं बांधून ठेवलं. बांधून ठेवलं खरंच यानं इकडून बांधून ठेवल्या बरोबर जावाय बापू आले. बसा 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 या या बसले बैठकीमध्ये. आणि लगेच चहा ते काय आधारात ते होत ते सगळं झालं. आता चला म्हणले सुरू करा ताट बांधा. आता सगळे ताट वाढले. पण एक गोष्ट विसरली. पाक बैठकीतच राहिला. आधी जावायच्या काढायचं ध्यानच नाही. पाक बैठकीत राहिला. बाई तिकडे या काय अहो सगळं झालंय तयार. मग पाक तेवढा तिथं राहिलाय अरुणाना. मग आता सासरा महाराज वजने गेला स्टूल लावला. आणि ते असं वाकडं न होऊ देता वाटीने काढू काढू दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकला. आणले ताटं लावले सगळेजण बसले. आणून ठेवलं वाढलं सगळी वाढ झाली. वदनी कवळ घेताना मग घ्या श्री हरीचे किंवा येते शिष्टाशी संत मुच्यंते सर्व किल विषयी भुजते ते तो गम पापाने पचत्यात्म कारणा पुंडली कवळ हरी घ्या घ्या म्हणल्या बरोबर संता असं होत बघलं. त्यानं म्हणत त्या मला टोंग चालू केलं. पण यानं काय केलं असं बघलं. जावाई जरा सुशिक्षित होता ते म्हणला सगळं चांगलं लागलंय. आणि वाटीत ठेवलेलं काळ जर दिसालंय म्हणून हे काय खायच्या लायकीचं न. आणि हात लावायच्या लायकीचं असं लावायला गेलं तर चिकट लागलंय. आणि बघायला गेलं तर काळ दिसालंय. काही गोष्टी दिसतात तशा नसतात महाराज. काळ दिसालंय. यानं काय केलं ते अजिबात पाकाची वाटी हात लावला नाही. संचानं 2-3 वाट्या तडचून हाणलं रटावून फुरके मारू मारू वरून दटाव ना फुलस फुलस मला रटावून यानं आणलं महाराज. यानं वाटीला हात लावला नाही. पण फक्त बघलं चक लोक खायलेलं यानं खाल्लं नाही महाराज. आता हे संचे गेलेले रटावून खाल्ले मामा फराकत झोपी गेले. आता काय सासरवाडीचा माल आहे
सगळे जण झोपल्यावर याला ध्यान आले काय झोपले तर मला काय देख खाले मला आणि त्याच मटक्यातलं खाले मला काळ जर दिस आलं मला काय देख खाले मला आणि बरं लयच गोड लागत असेल काय मला इतकं लय खाले संध्याकाळच्या 12:30 अंदाजामध्ये एकलंच उठलं महाराज एकलं उठलं त्या याच्यापासून गेलं मडक्यापाशी त्या मडक्याला वरून वगळा खाली असं बोट लावलं अरे बोट आहे म्हणला म्हणूनच भाड्यानं 2-3 वाटे आणलंय म्हणला म्हणलं असं आणि यालाही वाटलं आता घेऊ वाटी आणलं स्वयंपाक रूम मध्ये जाऊ वाटी आणलं आणि ते असं वाटी असं बुडून घ्याय गेलं ते बुटकून कानोड झालं बग 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 हार लागली तर डोक्याहून खाली पडली जावाई जीन्स पॅन्टचा होता पाया पसर भिजला तळ पाया पसर भिजला आणि घरात कोणला माहीत असं करून मला काय पडलं मला शिकट लोळ लागला हे आज कसं निघेल बघलं असं असं बघलं असं निघणं गेलं महाराज ते काय बी त्याने काय केलं त्याचा मोरच्या नीट वळवला बाथरूमच्या दिशेने कपडे वाळू घातले मेवणीची पंजाबी वळली निघाल नाही आता पुन्हा पॅन्ट वळला निघाल काय करावं आपल्याला सासूबाईची साडी होती निघालं निघते का हो चिकट लोट पाक निघालं नाही आता काय करावं म्हणला आता पर्याय नाही म्हणला आता संचाला उठवावंच लागते बबलिया महाराज झोपू द्यावा म्हणला उठून ना रेटाऊन खाल्लं मध्ये मध्ये काय करायला तुम्ही झोपू द्या की अरे भैया माणसं उठकी काय रोग आला म्हणला तुम्हाला बघती माझे कपडे करते काय झालंय मला कुठलं ना बघलं काय झालं खरंच महाराज मला तुमच्या अंगाला आज काय झालं चिकट झालं काय काय करायला गेल्या काढाय गेलो मला ते अंगावरच पडलं काय करावं बा मला चला पुसू दा मला अरे पुसून बघला मला काहीच ठेवलं नाही मला त्याच्या घरात कपडा सगळ्यांना पुसलाव निघायला तयार नाही आता काय करावं महाराज मला आता कसं करावं कसं इकडे तिकडे बघलं महाराज नेमकंच असेच कापसाचे दिवस होते 30-40 क्विंटलची गंजी सासऱ्याची मदत त्या घरात लागली होती ते काय म्हणलं श्याम संगचं तेव्हा का मला आता कपडे संपलेत तुम्ही असं लोळा म्हणला याच्यावर चक्क निघून जाते मला इकडे खरंच हे बी पागल तुमचं नव हो लोळा म्हणलं मला ते असं जसं लोळलं की नाही तसं ते कापूस अंगाला चुटकून लोळा उद्पती छाप होत की नाही असं बंबू बनलं कापूस सगळ्या अंगाला चिटकर आता काय करावं म्हणलं असं ओढून काढाले महाराज असं ओढू ओढू काढाले असं लुचून काढायचं निघते होय तिथला पका आणि पाकाला चिटकलेला शिवाजी मामा निघणं गेलं महाराज आता काय करावं बघल्या ते मला आता काहीच करू नये माझ्या हे निघणं म्हणलं उजळवलंय मला माणसं उठल्यावर काय म्हणतील काय करावं म्हणलं ते काय म्हणलं काय नाही महाराज म्हणला तुम्ही काय करा आता म्हणा निघणार म्हणजे नको दुकानात मला ते म्हैस आहे मला म्हैसच्या पूजा निजा आणि ते म्हैस सगळं चाकून खाते आता खरंच हे म्हशीच्या पुढे आता त्या कापसाच्या वासाने की नाही त्या म्हशीनं चाटून 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 थोडं कमी केलं पण योग असा झाला योग असा झाला मयत झाली मयत झाली आला दवाई पडला होता दाव मी सासूबाई म्हणली ओ पिंट्याचे बाबा कुठं की कुठे उग अहो नाही मैस इली काय बघा जर मैस इली असली तर आपले त्याच्या त्याला नांदेडला शिऱ्यामध्ये राहतात त्याला काय असं खर्जन बिर्जन माहीत नाही इली असली मैस तर ते पटपट शीख काढा मी शिजवते गुढीचे मालक खातील आणि जातील आता यालाही वाटलं खरंच म्हशीरी असं बघाव फाट उठलं 4:00 आणि महाराज गेलं तर असं बघलं म्हशी एक आहे म्हणता मग तुम्ही हसायला करू ना पाणी पिऊ मैस हिले की हे म्हणलं तिने म्हणजे पटकन धरा वडा वगैरे बाजूला काढा पटकन दूध काढा म्हणता जावाई उठण्याच्या आधी मी तयार करून ठेवतो म्हणजे
आचत कोचा घातला घरायला गेलो मग असं आता जाय नाही आपण माणूस कुठं धरते वगैरेला कुठं कानाला धरते कानच येणार ते हातात आई मला म्हैस इली तर इली त्याला कानच नाही तर बघ मला गपचीप पडलंय उग मसर चाटात कानच नाहीत बघ मला कसं करा आता ओढा म्हणजे आता याने काय केलं शेपटीला धरून ओढा म्हणून आय कान नाही तर नाहीत मला शेपूट बी नाही के म्हणलं नाही तर आहे बघा बाहेर काढा म्हणली असं उचललं मला उचलले वाटत येते का हातामध्ये मामा या हो म्हणलं काकुल ते आलं महाराज जवाई इथं का पडल्या म्हणला लय उशिरा पाक खाला हो म्हणला साधारण पाक उशिरा खाल्यानं सामान्य माणसाची एवढी फजिती होते तर देवाचं नाव तुम्ही उशिरा घेतलं काय फजिती होईल म्हणाल हसू नका उशिरा देवाचं नाव घेतल्यावर काय होईल म्हणाल याच्यापेक्षा जास्त इजा होते माडी ती झोडी ती येवाचे किंकर मारतात झोडतात तोडतात महाराज म्हणून तुझ्या पायाला हात लावून सांगतो एक काम करा एक काम करा योग्य त्या वेळी माझ्या भगवंताचं भजन करा आधी ठेवले राम राम हात दिलेत दोन डोळे दिलेत दोन पाय दिलेत चांगलं तोंड दिलंय कोणाला पॅरलिस झाला नाही अशा माणसाने हात बरे करा ज्याला काहीच झालं नाही अशा माणसाने हात बरे करा गंगाधर महाराज बोलो पाटल्या कोणाकोणाच्या हातात हात बघावं हात कॅरी करू नका हो तसं आम्ही मागणार की नाही मुक्तामाळी मी काही मागणार नाही जर कोणाला एखाद झुमका काही म्हणी हे वाटले ते बिलकुल द्या ते चलते नाही करा हात वरी करा ए शूटिंग त्याच्याकडे फिरलो की जरा कोण कोण हात फिरत आपलं ते तुम्ही माझ्याकडेच लोक ठेवले भली माझं बघा सगळ्या माझ्या हातोरी करा हातोरी करा हातोरी करा सर्वांनी माझ्या भगवंताचं एक भजन करून त्याच्यापेक्षा मला बरंच काहीतरी सांगायचं होतं तुम्हाला पण आपला वेळ संपलाय वेळ संपून मी माझे 20 मिनिटं जास्त झाले त्याबद्दल मी माफी मागतो माझे जगद्गुरु तुकोबारायांनी जीवनभर हेच कार्य केलं आणि हेच समाजाला प्रबोधन असं कार्य सुंदर असं करून माझे जगद्गुरु तुकोबाराय
सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।